मेन प्रोटॅगनिस्ट याच यांनी म्हणेन, कारण की त्याच्यामुळे कुठेतरी स्टोरी पुढे घडते. पण तरीही या चार घटना आहेत 1 2 3 4 मध्ये दोन गोष्टी लपलेल्या आहेत नावातच, एकतर की 1 2 3 4 फोर ट्रॅक्स, चार वेगवेगळ्या घटना, आणि त्या चारही घटना एकमेकांशी इंटरकनेक्टेड आहेत. त्यामुळे मी असं म्हणणार नाही की होल अँड सोल माझी फिल्म आहे, कारण की त्याच्याबरोबर चार दुसरे ट्रॅक्सही आहेत. पण या चारही ट्रॅक्स, हे चारही ट्रॅक्स एकमेकांशी इंटरकनेक्ट होतात हे 12:34 या वेळेला. आणि ही ती वेळ आहे, 12:34 इज अ टायमिंग खरं तर. आणि त्या 12:34 काय नक्की घडतं आणि कसं त्यांचं आयुष्य बदलतं हे कुठेतरी बघण्यासारखं आहे. व्हेरी एक्सायटेड, कारण की ॲज यू राईटली सेड की थ्रिलर आहे, सस्पेन्स आहे, त्याचबरोबर रोमॅन्सही असणार आहे, कॉमेडीसुद्धा असणार. पण कॉमेडीमध्ये म्हणताना असं वाटेल की बरेचसे ॲक्टर्स ज्यांना आपण कॉमेडी रोल्समध्ये पाहिलेलं आहे, कॉमिक करताना पाहिलेलं आहे, ते सगळे ह्याच्यात एकदम आपल्याला सिरियस रोल्समध्ये दिसत आहेत, रादर नेगेटिव्ह रोल्समध्ये दिसत आहेत. सो हा कोणत्या कुठेतरी वेगळा एक एक्सपिरियन्स असणार आहे. एक्साइटमेंट तर खूप जास्त आहे. मुळात नावच जे काही असं जोडून एकदम मॅच झालं आहे की 1 2 3 4 5 ऑगस्ट. सो खूपच सगळं एकदम कोइन्सिडन्स दिसतो आहे. पण वी आर व्हेरी एक्सायटेड, कारण मनापासून काम केलं आहे सगळ्यांनीच, आणि इतकं मजबूत कास्टिंग आहे की आम्ही सगळेच एकमेकांशी कॅम टचमध्ये होतो की कधी फिल्म रिलीज होते, कधी फिल्म रिलीज होते, आणि फायनली तो दिवस उजाडतो आहे. तर त्यामुळे खूप इगर आहोत आणि कुठेतरी एक कॉन्फिडन्स वाटतो आहे की लोकांना ही फिल्म आवडेल. प्लीज जाऊन ही फिल्म चित्रपटगृहात जाऊन बघा, तुम्हाला नक्की आवडेल. कारण ॲज आय सेड की थ्रिलर आहे, सस्पेन्स आहे, कॉमेडी, रोमॅन्स, हे सगळं तुम्हाला बघायला मिळणार आहे, आणि दॅट टू विथ अ वंडरफुल कास्ट अराउंड. सो डू वॉच.